नमस्कार मित्र, कोकणी रानमाणूसोबतच्या स्वर्गीय कोकणातल्या सफरीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. हा आमच्या खवड्याचा निळाशार नितांत सुंदर स्वर्गीय असा समुद्र किनारा. आज आमचा रानमाणूस पप्पू केळुसकर आपल्या सर्वांना घेऊन जाणार आहे समुद्राला लागून असलेल्या एका फार सुंदर अशा नैसर्गिक सरोवरामध्ये. खरं तर हे सरोवर म्हणजे पावसाळ्यात वाहणारी एक नदी असते, आणि जेव्हा हिवाळ्यामध्ये नदीला येणारे धबधबे कमी होतात त्याचबरोबर नदीच्या पाण्याचा प्रवाह आटतो आणि पुढे नदी समुद्राला जाऊन भिडणं बंद होतं आणि तयार होतो एक खूप सुंदर लेक, ज्याला इंग्रजीत म्हणतात लगून, समुद्रालगतचं एक खूप सुंदर सरोवर. या सरोवराच्या आजूबाजूला आहेत माडापोफळींच्या बागा, कोकणातली फार सुंदर घरं, आणि जसजसं आपण आतमध्ये जातो तसं लागतं अगदी घनदाट असं कांदळवन, अर्थातच मॅंग्रोव्ज. चिपीची झाडं, खारफुटीची झाडं आणि येणारे अनेक मायग्रेटरी बर्ड्स आणि इथले काही स्थानिक पक्षी, अशी बनली आहे ही एक लगून सफारी आणि इथल्या लगूनची एक खूप सुंदर परिसंस्था. इथे राहणाऱ्या बऱ्याचशा लोकांच्या माडापोफळीच्या बागा ह्या सरोवराच्या दुसऱ्याही बाजूला आहेत, तर यांचं येणं जाणं हे नेहमी बोटीने असतं. नारळ सुपाऱ्या काढून आणण्यासाठी बोटींचा वापर केला जातो. इथे अनेक वर्ष राहिलेल्या आणि इथल्या स्थानिक जीवन जगलेल्या पप्पू केळुसकर ह्या आमच्या एका स्थानिक रानमाणसासोबत आपण जात आहोत अशाच एका सुंदर भ्रमंतीवरती, मॅंग्रोव्ह सफारीवरती. कोकणातल्या अशाच स्वर्गीय सुंदर डेस्टिनेशन्सला येण्यासाठी आणि आमच्या कोकणी रानमाणसासोबत कोकणातला खरा स्वर्ग अनुभवण्यासाठी जरूर या. कोकण आपला जसा.